नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गव्हर्नमेंट जॉब हे आपल्या एज्युकेशन चॅनलवरती आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण संयुक्त गट क परीक्षा आणि तलाठी एक्झाम तर यासाठी जे अपेक्षित प्रश्नसंच सिरीज सुरू केली आहे तर त्याच्या 5व्या भागामध्ये भेटतो आहे. याआधी असे 4 क्वालिटी लेक्चर्स अवेलेबल करून दिलेत, ते लेक्चरसुद्धा तुम्ही नक्की बघा. या लेक्चरमध्ये आपण संयुक्त गट कच्या पूर्वपरीक्षेला किंवा तलाठी एक्झाममध्ये ज्या लेवलचे क्वेश्चन्स विचारले जातात तर त्याची प्रॅक्टिससाठी आणि रिव्हिजनसाठी म्हणून ही सिरीज सुरू केली आहे. यामध्ये आपण क्वालिटी क्वेश्चन्स बघत असतो. आजच्या लेक्चरमध्ये सुद्धा असेच काही आपण क्वालिटी क्वेश्चन्स बघू. त्याआधी जे विद्यार्थी राज्यसेवा 2020 एक्झामसाठी प्रिपरेशन करत आहेत तर अशांसाठी visionstudy.in या आपल्या ई लर्निंग पोर्टलवरती आम्ही लवकरच एक बॅच सुरू करतो आहे. आम्ही अगदी आमच्या प्रोजेक्टच्या लास्ट स्टेजमध्ये आलो आहे. आम्ही लवकरच त्याबद्दलची सगळी अनाऊन्समेंट करू. राज्यसेवा 2020 स्ट्रक्चर कसं राहील, ती बॅच कशी कंडक्ट केली जाईल, लेक्चर कोणते कोणते असतील, किती विषय आणि किती लेक्चर, सोबतच त्याचं फी स्ट्रक्चर काय राहील, ही सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला या प्लॅटफॉर्मवरून दिली जाईल. त्यामुळे तुम्ही कनेक्टेड राहा, अपडेटेड राहा, म्हणजे तुम्हाला सगळ्या नोटिफिकेशन्स मिळतील. ठीक आहे, तर आजच्या लेक्चरला आपण सुरुवात करू. आपण लास्ट लेक्चरमध्ये एक होमवर्कचा क्वेश्चन बघितला होता आणि तो मी तुम्हाला सॉल्व्ह करायला सांगितला होता. भरपूर जणांनी त्याचे करेक्ट आन्सर दिलेले आहेत तर तो होमवर्कचा क्वेश्चन आपण पहिल्यांदा इथं सॉल्व्ह करू. इथं असा क्वेश्चन होता, ए इज इक्वल टू 2 अँड बी इज इक्वल टू -5. या किमती असताना खालीलपैकी कोणत्या राशीची किंमत 16 असेल. म्हणजे खाली जे पर्यायामध्ये 4 ऑप्शन्स दिलेत तर ते 4 इक्वेशन्स आहेत ज्यामध्ये ए आणि बी अशा टर्म्स दिल्यात. ए ची व्हॅल्यू आहे 2 आणि बी ची व्हॅल्यू आहे -5. तर आपल्याला हे सॉल्व्ह करायचं आणि कुठल्या इक्वेशनची किंमत ही 16 भेटते ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर इथं जे इक्वेशन्स आहेत किंवा इथं जे 4 पर्याय आहेत तर प्रत्येक पर्यायामध्ये ए ची व्हॅल्यू 2 आणि बी ची व्हॅल्यू -5 हे आपण ठेवून सॉल्व्ह करूयात. असे क्वेश्चन्स तुम्हाला खूप इझी वाटतात पण खरं तर हे टाईम कन्झ्युमिंग असतात आणि कुठंतरी मायनस प्लस करताना आपलं कन्फ्युजन होऊ शकतं, घाईगडबडीमध्ये मार्क जाऊ शकतात. तर त्याची प्रॅक्टिस करण्यासाठी म्हणून हा एक सोपा होमवर्कचा क्वेश्चन तुम्हाला दिला होता. यामध्ये जर आपण पहिल्या पर्यायामध्ये जर ए इज इक्वल टू 2 आणि बी इज इक्वल टू -5 या किमती ठेवून बघितल्या तर आन्सर काय येते ते बघूयात. 2a + 3b इज इक्वल टू, आता 2a हे किती आहे तर 2, म्हणजे 2 × 2 = 4 अधिक 3b, 3b ची किंमत आहे -5, तर 3 × -5 म्हणजे होईल -15. 2a मिळालं आपल्याला 4, 4 − 15 असं होऊन जाईल कारण प्लस आणि मायनस याच्यामध्ये मायनसचा अंक मोठा आहे. तर 4 − 15 आपण डायरेक्टली करू आणि आपल्याला आन्सर भेटणार आहे -11. ठीक आहे, त्यानंतर आपल्याला काही इथं 16 किंमत मिळालेली नाही आहे त्यामुळे पहिला पर्याय आपला आन्सर नाही आहे. दुसरा पर्याय आपण शोधू, 2a − 3b. आता 2a म्हणजे काय तर 2 × a, दॅट इज ए आहे 2, 2 × 2 = 4 −3 × −5 कारण बी आहे आपलं -5. मायनस मायनस काय होतं तर गुणाकारामध्ये ते दोघांचा ॲडिशन होऊन जाईल म्हणजे मायनस मायनस चिन्ह प्लस होऊन जाईल. तर 2a म्हणजे 4 अधिक 3 × 5, 3 × 5 = 15. तर 4 + 15 = 19 मिळणार आहे. आपल्याला 16 किंमत काढायची होती. इथंसुद्धा हा पर्याय चुकीचा आपल्यासाठी. तिसरा पर्याय आणखीन शोधूयात, 3a − 2b. 3 × a = 2 म्हणजे 3 × 2 = −5. वजा वजा अगेन अधिक होऊन जाईल. 3 × 2 = 6 आणि 2 × 5 = 10. तर 6 + 10 = 16 मिळत आहे. आपल्याला या ऑप्शन 3 मध्येच ए आणि बी च्या किमती जर आपण ठेवल्या तर आपल्याला राशीची किंमत ही 16 मिळते. आपलं जे आन्सर असणार आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 3. ठीक आहे, अगदी सोपा क्वेश्चन आहे. फक्त कुठेतरी कन्फ्यूज होऊन किंवा एक्झामच्या प्रेशरमध्ये आपलं काहीतरी कॅल्क्युलेशन चुकू शकतं तर असं होऊ नये, त्याची प्रॅक्टिस करावी. तर यासाठी तुम्ही असे क्वेश्चन सॉल्व्ह करा. ठीक आहे, आता आपण आपल्या लेक्चरमधला पुढचा क्वेश्चन बघू. खालील विधानांवरून व्यक्ती ओळखा. इथं आपल्याला 4 विधानं दिलीत, म्हणजेच वर्णन दिलेलं आहे एका व्यक्तीचं आणि ते व्यक्ती कोण आहेत हे आपल्याला शोधायचं आहे. अविधानामध्ये दिलं आहे, यांचा जन्म रायगड जिल्ह्यातील गागोदे या गावी झाला. ब आहे, गांधीजींचे ते अनुयायी होते. क विधान आहे, भूदान यज्ञाची संकल्पना यांनीच पहिल्यांदा मांडली. आणि ड, ग्रामदान व ग्रामराज्य ही चळवळ त्यांनी सुरू केली. तर हे व्यक्ती कोण आहेत असं आपल्याला सिंपल क्वेश्चन विचारला आहे. असे क्वेश्चन्स आयोगाने रिसेंटली विचारायला सुरुवात केली आहे तर म्हणून आम्हीसुद्धा तुमच्याकडून अशा क्वेश्चनची प्रॅक्टिस करून घेतो आहे. यामध्ये अशा 4 विधानांमधून एका व्यक्तीचं वर्णन केलं आहे. ही जी 4ही विधानं आहेत ही विनोबा भावे यांच्या जीवनाशी संबंधित आहेत. विनोबा भावे यांचा जन्म रायगड जिल्ह्यातील गागोदे या गावी झाला. विनोबा हे काही त्यांचं खरं नाव नव्हतं, महात्मा गांधीजींनी त्यांना विनोबा हे नाव एक टोपण नाव म्हणून दिलं होतं. विनोबा भावे यांचं खरं नाव
विनायक नरहर भावे असा आहे, ज्यांचा जन्म रायगड जिल्ह्यामधल्या गागोदे या गावी झाला. ते महात्मा गांधीजींचे अनुयायी होते आणि भूदान जी संकल्पना होती तर ती पहिल्यांदा त्यांनीच मांडली. आता भूदान म्हणजे नेमकं काय, तर एकदा काय झालं की आंध्र प्रदेशमध्ये एक सभा आयोजित झाली होती. त्या सभेमध्ये ज्या लोकांकडे जमीन नाही आहे, म्हणजे जे भूमिहीन जे लोक आहेत, तर अशा सगळ्यांनी विनोबा भावे यांच्याकडे जमिनीची मागणी केली होती. तर त्या सभेमधल्या एका सावकाराने त्याच्याजवळची थोडीशी जमीन ही दान म्हणून दिली आणि तिथूनच विनोबा भावे यांच्या मनामध्ये भूदान संकल्पना तयार झाली, किंवा त्यांनी संपूर्ण देशभरामध्ये जमिनी दान करा याच्या संदर्भात चळवळी राबवल्या. त्यातून संपूर्ण देशातून जवळपास 80 लाख हेक्टर जमीन ही गोळा झाली होती आणि ही जमीन त्यांनी शेवटी भूमिहीनांमध्ये वाटली सुद्धा. ठीक आहे, तर भूदान यज्ञाची संकल्पना पहिल्यांदा कुणी मांडली असं जर विचारलं तर ते व्यक्ती म्हणजे विनोबा भावे. विनोबा भावे हे आपल्या देशाचे पहिले वैयक्तिक सत्याग्रही म्हणून सुद्धा ओळखले जातात. महात्मा गांधीजींनी त्यांची निवड ही वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले अनुयायी म्हणून केली होती. ओके, ड जे विधान आहे, ग्रामदान व ग्रामराज्य ही चळवळ त्यांनी सुरू केली, तर हे सुद्धा करेक्ट आहे. या दोन्ही चळवळी विनोबा भावे यांनी सुरू केल्या होत्या. ठीक आहे, विनोबा भावे यांच्या जीवनाबद्दल सांगायचं झालं तर त्यांचा कार्यकाल 1885 ते 1982 पर्यंत आहे. त्यांनी गीताई नावाचा एक ग्रंथ लिहिला आहे, बरीचशी पुस्तकं त्यांनी लिहिली, त्यामध्ये मधुकर नावाचं एक पुस्तक आहे जे त्यांनी लिहिलं, त्यानंतर कुरानसार नावाचं एक पुस्तक आहे, संतांचा प्रसाद, तर हे सुद्धा एक खूप इम्पॉर्टंट पुस्तक. या लिहिलेल्या पुस्तकांवरती बऱ्याचशा वेळेस आयोगाने क्वेश्चन्स विचारले आहेत. त्यांनी कोणती कोणती पुस्तकं लिहिली, तर मधुकर, कुरानसार आणि संतांचा प्रसाद. ठीक आहे, आणि त्यांनी जो एक पद्यग्रंथ जे लिहिलं ते म्हणजे गीताई, याच्यामध्ये आपल्या भगवद्गीतेचा जो सार आहे तर तो त्यांनी मराठीमध्ये गीताई पुस्तकामध्ये लिहिला आहे. ठीक आहे, साने गुरुजींनी सुद्धा आपल्या विनोबा भावे यांच्या जीवनावरती आधारित एक पुस्तक लिहिलं आहे. विनोबा भावे हे बऱ्याचशा ठिकाणी त्यांच्या भाषणांमधून आपल्या भगवद्गीतेचा प्रसार करत होते. भगवद्गीतामधले जे काही त्यांचा जो काही त्याचं मराठी ट्रान्सलेशन आहे किंवा त्यांचा मराठी अनुवाद जो आहे तर तो लोकांपर्यंत पुरवायचे. तर असाच एक अनुवाद किंवा त्यांचं जे गीतार गीतेबद्दलचं जे त्यांचं प्रेम होतं किंवा गीतेबद्दलचं त्यांचं जे नॉलेज होतं तर ते साने गुरुजींनी गीता प्रवचने या पुस्तकामध्ये लिहिलं आहे. गीता प्रवचने हे विनोबा भावे यांच्या भाषणांवरती आधारित पुस्तक आहे जे साने गुरुजींनी लिहिलं आहे. ठीक आहे, तर ही सगळी इन्फॉर्मेशन, विनोबा भावे यांच्याबद्दल माहिती असावी, त्यांचं खरं नाव काय, तर विनायक नरहर भावे. ठीक आहे, तर ही इन्फॉर्मेशन तुम्हाला माहिती असली पाहिजे. समाजसुधारकांबद्दल, प्रत्येक व्यक्तीबद्दल तुम्हाला अशीच इन डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन असेल तर तुम्हाला प्रत्येक एक्झाम क्रॅक करता येईल. समाजसुधारक हा प्रत्येक कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठीचा एक महत्त्वाचा इम्पॉर्टंट असा पॉईंट असतो, त्यामुळं सगळे महत्त्वाचे समाजसुधारक कंप्लीट करा. ठीक आहे, पुढच्या आता अशाच इम्पॉर्टंट क्वेश्चनकडे आपण जाऊ. हा क्वेश्चन ज्योग्राफीशी संबंधित आहे. एका बाजूला तुम्हाला ग्रह दिलेत आणि दुसऱ्या बाजूला त्याचं काहीतरी वैशिष्ट्य दिलं आहे. जोड्या अशा दिल्यात की बुध, त्यानंतर शुक्र, मंगळ आणि गुरु. अ ब कडमध्ये अ आहे परिभ्रमण काळ 225 दिवस. आता परिभ्रमण काळ म्हणजे काय, की आपल्या पृथ्वीचा जो परिभ्रमण काळ आहे तो जवळपास 365 दिवस आहे. म्हणजे काय, तर पृथ्वीला सूर्याभोवती प्रदक्षिणा पूर्ण करायला जो वेळ लागतो त्याला आपण परिभ्रमण काळ असं म्हणतो. तर असा कोणता ग्रह आहे की ज्याचा परिभ्रमण काळ 225 दिवस आहे हे तुम्हाला माहिती पाहिजे. पृथ्वीचा 365 आहे म्हणल्यानंतर जे सूर्याच्या थोडेसे जवळचे असतील तर त्यांचा परिभ्रमण काळ हा पृथ्वीच्या परिभ्रमण काळापेक्षा कमी असणार आहे. तर सूर्याला पृथ्वीपेक्षा जे जवळचे आहेत ते आहे बुध आणि शुक्र. तर शुक्रचा परिभ्रमण काळ हा 225 दिवसांचा आहे आणि बुध ग्रहाचा जो परिभ्रमण काळ आहे हा फक्त 88 दिवसाचा आहे. ठीक आहे, तर असाठी किंवा शुक्रसाठी जी पेर आहे ती म्हणजे अ, परिभ्रमण काळ 225 दिवस. त्यानंतर पृथ्वीचा जवळील दुसरा ग्रह ज्याला 2 उपग्रह आहेत तर ते कुठला, तर तो आहे मंगळ. पृथ्वीचा सगळ्यात जवळचा जो ग्रह आहे तो आहे शुक्र, दुसऱ्या क्रमांकाचा आहे तो म्हणजे मंगळ. तर मंगळला 2 उपग्रह आहेत हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यानंतर सूर्यमालेतील सर्वात वेगवान ग्रह कुठला, तर तो आहे बुध. तो सगळ्यात लहानसुद्धा आहे आणि सगळ्यात वेगवानसुद्धा आहे. सूर्याला तो सगळ्यात जवळचा असलेला ग्रह आहे आणि त्याच्यामुळे त्याचा परिभ्रमण काळसुद्धा फक्त 88 दिवसाचा आहे. ठीक आहे, तर सूर्यमालेतील सर्वात वेगवान ग्रह कोणता, तर तो आहे बुध. आणि ड साठी जी पेर आहे ती म्हणजे 4, म्हणजेच गुरु, आणि ज्याचे अंदाजे उपग्रह आहेत 63. म्हणजे जो नंबर आहे हा थोडासा एक अंदाजित आहे,
बऱ्याचशा पुस्तकांमध्ये 65 आहे, 66 दिलं आहे, 61 सुद्धा दिलं आहे, तर 63 उपग्रह गुरुचे आहेत हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. तर अशा पद्धतीने आपले जे पेअर असतील ते म्हणजे अ जे आहे असाठी शुक्र किंवा 2, बसाठी आहे 3, त्यानंतर क साठी आहे ते म्हणजे बुध, आणि ड साठी आहे 4. तर असा पर्याय दिलेला आहे इथं, तो म्हणजे पर्याय क्रमांक 1. ठीक आहे, तर या क्वेश्चनचं आन्सर होतं ऑप्शन नंबर 1. इथं तुम्ही काही आणखीन फॅक्टसुद्धा ॲड करू शकता, जसं की बुध ग्रहाला एकसुद्धा उपग्रह नाही आहे हे पण तुम्हाला लक्षात ठेवावं लागणार. असा एखादा क्वेश्चन येऊ शकतो की कोणत्या ग्रहाला एकही उपग्रह नाही, तर तो ग्रह आहे बुध. ठीक आहे, शुक्र हा आपल्या सूर्यमालेमधला सर्वात तेजस्वी ग्रह आहे हे पण तुम्ही ॲड करू शकता. पृथ्वीहून ज्यावेळेस आपण संध्याकाळी किंवा सकाळी ज्यावेळेस बघतो आकाशामध्ये, त्यावेळेस आपल्याला शुक्र दिसू शकतो. ठीक आहे, म्हणजे आपल्याला शुक्र हा पृथ्वीवरून कधी दिसतो, तर एक तर सकाळी किंवा सायंकाळच्या वेळेस. ठीक आहे, शुक्र हा फिरतो कसा याच्यावरती सुद्धा बऱ्याचशा वेळेस क्वेश्चन्स आले होते. तर शुक्र ज्यावेळेस स्वतःभोवती फिरतो, तर त्याची फिरण्याची दिशा ही पूर्वेकडून पश्चिमेला असते. ठीक आहे, बाकी सगळे जे ग्रह आहेत हे स्वतःभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरतात, पण शुक्र हा स्वतःभोवती फिरताना पश्चिमेकडून पूर्वेच्याऐवजी पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो. ठीक आहे, त्यानंतर मंगळ ग्रहाबद्दल तुम्ही आणखीन ॲड करू शकता की तो शुक्रनंतरचा पृथ्वीसाठीचा दुसऱ्या क्रमांकाचा जवळचा ग्रह आहे. त्यानंतर गुरु हा सगळ्यात मोठा ग्रह आहे आपल्या सूर्यमालेमधला. त्यानंतरचा सर्वात मोठा ग्रह आहे तो म्हणजे शनी. ठीक आहे, शनीला सुद्धा जवळपास 53 ते 55 उपग्रह आहेत. हा नंबर बऱ्याचशा पुस्तकांमध्ये व्हॅरी होतो, त्यामुळेच मी तुम्हाला फिक्स नंबर सांगत नाही आहे. 53 ते 55 उपग्रह शनीला आहेत, आणि 63 ते 65 उपग्रह हे गुरुला आहेत. ठीक आहे, तर या क्वेश्चनचं आन्सर होतं पर्याय क्रमांक 1. पुढच्या अशाच एका सिम्पल क्वेश्चनकडे जाऊ. विधाने व निष्कर्ष लक्षात घेऊन योग्य पर्याय निवडा. तर हा बुद्धिमापन चाचणीशी संबंधित असलेला क्वेश्चन, याच्यामध्ये 2 विधानं दिली, 2 निष्कर्ष दिलेत, याच्यावरून आपल्याला योग्य पर्याय असा शोधायचा आहे. विधान पहिलं आहे की सर्व संत्री आंबे आहेत. तर हा जो पर्टिक्युलर क्वेश्चन आहे हा सिलॉलिझम या कॅटेगरीमध्ये येतो. याच्यामध्ये पूर्णपणे वेन डायग्रॅमच आपल्याला काढायचे आहेत. वेन डायग्रॅम म्हणजे ते सर्कलच आपल्याला काढायचे आहेत, असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. आता हे सर्कल कसे काढायचे हे तर तुम्हाला माहिती असेल असं मी थोडंसं कन्सिडर करतो, आणि डायरेक्टली अगदी प्रॅक्टिस मोडमध्ये येऊन आपण याला सॉल्व्ह करू. सर्व संत्री आंबे आहेत तर याला आपण डिनोट करायचं असतं. ते कशा पद्धतीने करायचं, तर आपण एक सर्कल काढतो आहे ज्याला आपण याला संत्री म्हणून डिनोट करू. हे समजा संत्री आहेत, आणि आपल्याला सांगितलं आहे की सर्व संत्री हे आंबे आहेत, म्हणजे दुसरा एक मोठा सर्कल येणार, ज्या मोठ्या सर्कलच्या आतमध्ये हा छोटा सर्कल असणार आहे. म्हणजेच मोठा जो सर्कल आहे तो आंबे डिनोट करेल, आणि छोटा सर्कल हा संत्री. ठीक आहे, म्हणजे सगळेच्या सगळे संत्री हे या आंब्यांमध्ये आलेत. दुसरं विधान आहे की काही डाळिंब आंबे आहेत. इथं आपल्याला सांगितले की काही डाळिंबे, म्हणजे याच फिगरमध्ये आपल्याला आणखीन एक सर्कल काढायचा आहे. तो आंब्यामधून फक्त पास होणारा असणार आहे, तो संत्र्यांमध्ये पास होणार नाही आहे, तो फक्त आंब्यांमधूनच आपण पास करू. म्हणजेच काही डाळिंब हे आंबे आहेत या विधानाची आपण डायग्रॅम बनवली आहे. ठीक आहे, इथं डायग्रॅम ही अगदी टू दी पॉईंट काढायची, हे तुम्ही लक्षात ठेवा. इथं तुम्ही असं दाखवू शकता की काही आंबे किंवा काही संत्रीसुद्धा डाळिंब आहेत असं दाखवू शकता, पण आपण टू दी पॉईंट डायग्रॅम काढतोय, म्हणजे जसं सांगितलं आहे तेवढीच डायग्रॅम काढतोय. इथं कुठल्याही पॉसिबिलिटी आपण घेतलेल्या नाही आहेत, अशीच डायग्रॅम काढायची, आणि हेच या पॉझिटिव्ह विधानांमध्ये चेक करायचं, म्हणजे तुम्हाला तुमचा आन्सर फाइंड आउट करता येईल. इथं जर समजा काही निष्कर्ष जर निगेटिव्ह दिले असतील, म्हणजे नकारात्मक जर असतील, तर तुम्हाला पॉसिबल डायग्रॅम काढावी लागते. इथं सगळं काही पॉझिटिव्ह दिलं आहे, म्हणजे निष्कर्ष सगळे पॉझिटिव्ह आहेत, इथं कुठलाही नकारात्मक किंवा काही आंबे डाळिंब नाहीत किंवा असं काही लिहिलेलं नाही आहे, त्याच्यामुळे आपल्याला ज्या टू दी पॉईंट डायग्रॅम जी आपण फॉर्म केली त्याच्यामध्येच आपले निष्कर्ष चेक करायचे आहेत. ठीक आहे, तर आपली ही जी डायग्रॅम आहे ती अगदी योग्य आहे. आपण याच्यामध्ये निष्कर्ष शोधू. अ जो आहे तो आहे काही आंबे डाळिंब आहेत. तर काही आंबे हे डाळिंब आहेत हे विधान योग्य आहे का? तर यस, आपण डायग्रॅममध्ये असं बघतोय की आंब्यामधला काही पोर्शन हा डाळिंबामध्ये सुद्धा आहे, डाळिंबामधला सुद्धा काही पोर्शन आंब्यांमध्ये आहे, तर काही आंबे हे डाळिंब आहेत हे विधान योग्य आहे. ठीक आहे, दुसरा निष्कर्ष बघू. काही संत्री डाळिंब आहेत असं आपलं दुसरं विधान आहे. तर इथं जर तुम्ही संत्री आणि डाळिंब हे जर फिगरमध्ये बघितलं, तर संत्री आणि डाळिंब यांच्यामध्ये कुठंही इंटरसेक्शन होत नाही आहे. दोन्ही डायग्रॅम किंवा दोन्ही सर्कल हे एकमेकांपासून दूर आहेत, म्हणजेच संत्र्यामधला एकही पोर्शन डाळिंबामध्ये नाही किंवा डाळिंबामधला सुद्धा संत्र्यामध्ये नाही आहे, त्यामुळं ब विधान किंवा ब निष्कर्ष हा चुकीचा आहे. ठीक आहे, इथं
पॉझिटिव्ह विधान आहेत म्हणूनच आपण फक्त एक टू दी पॉईंट डायग्रॅम काढली. जर समजा असं दिलं असतं की काही संत्री डाळिंब नाहीत, तर या केसमध्ये आपण काय केलं असतं, तर एक पॉसिबल डायग्रॅम बनवली असती. म्हणजे ही टू दी पॉईंट डायग्रॅम तर आहेच, त्याला एक पॉसिबल डायग्रॅमनीसुद्धा आपण कनेक्ट केलं असतं आणि पॉसिबल डायग्रॅममध्ये चेक केलं असतं की निष्कर्ष ब काय होतो आहे. ठीक आहे, तर ते थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे, आपण दुसऱ्या क्वेश्चनमध्ये त्याला चेक करू. पण आता तरी तुम्ही लक्षात ठेवा की ज्यावेळेस विधानंही सकारात्मक असतील त्यावेळेस अगदी टू दी पॉईंट डायग्रॅम काढायची आणि त्याच्यामध्येच तुमचं आन्सर चेक करायचं. आपलं या क्वेश्चनचं आन्सर होईल ते म्हणजे पर्याय क्रमांक एक, फक्त अविधान किंवा अनिष्कर्ष योग्य आहे. ठीक आहे, पुढच्या क्वेश्चनकडे आता आपण जाऊ. भारतीय राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनातील पहिले स्कॉटिश अध्यक्ष कोण? पहिले स्कॉटिश अध्यक्ष कोण आहेत हे आपल्याला विचारलं आहे. पर्याय इथं दिलेले आहेत सर विल्यम वेडरबर्ग, सर जॉर्ज युल, डॉक्टर ॲनी बेझंट आणि सर ॲलन ह्यूम. तर याच्यापैकी स्कॉटिश व्यक्ती कोण आहेत हे तुम्हाला माहिती पाहिजे. तर इथं सगळीच नावं ही म्हणजे भारतीय एकही नाव नाही, त्याच्यामुळे सगळेच आपल्याला बाहेरचे परदेशी वाटत आहेत. मग त्यामधून स्कॉटिश व्यक्ती कोण हे आपल्याला शोधायचं आहे. तर जे पहिले स्कॉटिश अध्यक्ष होते ते होते सर जॉर्ज युल. ठीक आहे, तर आता भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना कधी झाली, तर ते तुम्हाला माहिती असणार आहे की 1884 खऱ्या अर्थाने भारतीय राष्ट्रीय सभेच्या स्थापनेला सुरुवात झाली होती. कारण त्यावेळेस 1884 इंडियन नॅशनल युनियनची स्थापना झाली होती. नंतर याच इंडियन नॅशनल युनियनचं कन्वर्जन इंडियन नॅशनल काँग्रेसमध्ये झालं. म्हणजे ज्यावेळेस 1885 जी पहिली सभा आयोजित झाली होती ती भारतीय राष्ट्रीय सभा आयोजित झाली होती मुंबई या ठिकाणी 1885 रोजी गोकुळदास तेजपाल संस्कृत महाविद्यालयामध्ये ती पहिली परिषद आयोजित झाली होती, पहिली सभा, पहिली बैठक ही आयोजित झाली होती. ज्याचे अध्यक्ष होते ते म्हणजे व्योमेशचंद्र बॅनर्जी. ठीक आहे, म्हणजे राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण, तर ते होते व्योमेशचंद्र बॅनर्जी. मुंबईमध्ये ते अधिवेशन झालं होतं. त्यानंतर दुसरं अधिवेशन 1886 झालं, ज्याचे अध्यक्ष होते दादाभाई नवरोजी. आणि हे अधिवेशन कलकत्तामध्ये झालं होतं. पहिले पाच अधिवेशन हे तोंडपाठ असावेत प्रत्येक एक्झामसाठी. हे पहिले पाच अधिवेशन खूप महत्त्वाचे आहेत. पहिले पाच तर तोंडपाठ करायचेच आहेत, इतरसुद्धा काही लक्षात ठेवायचे आहेत, ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही व्यवस्थित नोटडाऊन करून घ्या. पहिलं जे अधिवेशन झालं मुंबईमध्ये 1885, त्याचे अध्यक्ष होते विमेशचंद्र बॅनर्जी. दुसरं अधिवेशन 1886, ज्याचे अध्यक्ष होते दादाभाई नवरोजी. अधिवेशन कुठं झालं, कलकत्तामध्ये. तिसरं अधिवेशन झालं 1887, जे झालं मद्रास या ठिकाणी, आणि ज्याचे अध्यक्ष होते बद्रुद्दीन तय्यबजी, जे की पहिले मुस्लिम व्यक्ती होते जे भारतीय राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते, ते म्हणजे बद्रुद्दीन तय्यबजी. ठीक आहे, त्यानंतर चौथं जे अधिवेशन होतं ते 1888, ज्यावेळेस सर जॉर्ज युल, जे की पहिले स्कॉटिश अध्यक्ष होते, हे या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. आणि हे अधिवेशन हे अलाहाबाद या ठिकाणी आयोजित झालं होतं. ठीक आहे, हे चौथं अधिवेशन होतं. पाचवं अधिवेशन 1889 मुंबईमध्येच आयोजित झालं होतं आणि ज्याचे अध्यक्ष होते सर विल्यम वेडरबर्ग. सर विल्यम वेडरबर्ग हे पहिले ब्रिटिश व्यक्ती आहेत किंवा इंग्लिश व्यक्ती आहेत की जे भारतीय राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष होते. ठीक आहे, तर हे पाच अधिवेशन व्यवस्थितपणे पाठच करा, असा सिक्वेन्स लक्षात राहिला पाहिजे. पहिलं 1885 मुंबई, त्यानंतर 1886 कलकत्ता, 87 मद्रास, 88 अलाहाबाद आणि परत 89 मुंबई. ठीक आहे, अध्यक्ष कोणकोण होते सिक्वेन्स तुम्हाला पाठच पाहिजे. विमेशचंद्र बॅनर्जी, त्यानंतर दादाभाई नवरोजी, त्यानंतर बद्रुद्दीन तय्यबजी, त्यानंतर सर जॉर्ज युल आणि सर विल्यम वेडरबर्ग. ठीक आहे, आणखीन काही अधिवेशनं आहेत जे तुम्हाला पाठ करायचीत, जसं की 1896 कलकत्ता अधिवेशन, ज्या अधिवेशनामध्ये सगळ्यात पहिल्यांदा वंदे मातरम गीत गायन करण्यात आलं. ज्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते ते म्हणजे रहमतुल्ला सयानी. ठीक आहे, तर रहमतुल्ला सयानी 1896 हे अधिवेशन लक्षातच ठेवा, कलकत्तामध्ये आयोजित झालं होतं आणि पहिल्यांदा वंदे मातरम गीत हे गाण्यात आलं. त्यानंतर तुम्ही बंगालची फाळणी कोणत्या अधिवेशनाच्या दरम्यान झाली हे पण लक्षात ठेवू शकता. 1905 अधिवेशन होतं, बनारसमध्ये आयोजित झालं होतं आणि त्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते गोपाल कृष्ण गोखले. आणि याच पिरियडमध्ये बंगालची फाळणीची घोषणा झाली. ठीक आहे, त्यानंतर 1917 एक अधिवेशन लक्षात ठेवा जे कलकत्तामध्ये आयोजित झालं होतं आणि ज्या अधिवेशनाच्या अध्यक्ष होत्या ॲनी बेझंट. ॲनी बेझंट ह्या पहिल्या महिला होत्या की ज्या भारतीय राष्ट्रीय सभेच्या कुठल्याही अधिवेशनामध्ये अध्यक्ष बनतात, त्या पहिल्या महिला होत्या हे आपल्याला माहितीच पाहिजे. आणि ते अधिवेशन होतं 1917 कलकत्ता अधिवेशन. त्यानंतर बेळगाव अधिवेशन पण तुम्ही लक्षात ठेवा, ज्याचे अध्यक्ष होते महात्मा गांधीजी. बेळगावचं अधिवेशन कोणत्या वर्षी झालं हे एक्झॅक्ट आठवत नाही आहे,
तुम्ही ते चेक करू शकता. जर तुम्हाला माहिती असेल तर कमेंट करून सुद्धा कळवा. बेळगाव अधिवेशन आणि ज्याचे अध्यक्ष होते महात्मा गांधीजी, ठीक आहे. मे बी 1922 किंवा 24 पिरियडमध्ये महात्मा गांधीजींना राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष बनवण्यात आलं, ठीक आहे. त्यानंतर एक अधिवेशन झालं होतं कानपूरचं अधिवेशन, आणि ज्याच्यामध्ये पहिल्या भारतीय महिलेला राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष बनवण्यात आलं, आणि त्या होत्या सरोजिनी नायडू, ठीक आहे. ते होतं कानपूर अधिवेशन. त्यानंतर 1936 एक अधिवेशन खूप महत्त्वाचं आहे, त्याच्यावरती बऱ्याचशा वेळेस क्वेश्चन्स विचारलेत. ते होतं फैजपूर अधिवेशन. फैजपूर हे पहिलं असे अधिवेशन होतं की जे ग्रामीण भागातल्या लोकांसाठी होतं, ग्रामीण भागामध्ये आयोजित केलं होतं, आणि ज्याचे अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू, ठीक आहे. तर असं पहिलं कुठलं अधिवेशन होतं जे ग्रामीण भागामध्ये ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांसाठी वगैरे आयोजित केलं होतं, तर त्यावरती बऱ्याचशा वेळेस क्वेश्चन्स आलेलेत, अजूनसुद्धा फ्युचरमध्ये क्वेश्चन्स येतीलच, तर म्हणून ही इन्फॉर्मेशन व्यवस्थितपणे पाठ करा, ठीक आहे. पुढचा क्वेश्चन आता आपण बघू. सायन्सशी संबंधित बायोलॉजीमधला हा एक क्वेश्चन आहे. खालीलपैकी अयोग्य विधाने शोधा असं आपल्याला विचारलं आहे. अयोग्य विधानं शोधा असं लिहिलं, लक्षात ठेवा. योग्य नाही, आपल्याला अयोग्य विधानं शोधायचीत. अ ब क तीन विधानं आहेत. अ आहे मानवी शरीरात वाढीनंतर, म्हणजे जे अडल्ट्स आहेत त्यांच्यामध्ये एकूण 206 हाडे असतात, आणि मांडीचं हाड सर्वात मोठं असतं. तर अविधान योग्य आहे. मानवाच्या शरीरामध्ये एकूण 206 हाड आहेत, आणि जे सगळ्यात मोठं हाड असतं ते आपल्या मांडीचं हाड, ठीक आहे. ब विधान आहे हाडे मुख्यतः कॅल्शियम कार्बोनेट व स्निग्ध पदार्थांपासून बनलेली असतात. तर हे विधान थोडंसं चुकीचं आहे. अर्धविधान योग्य आहे की हाडं मुख्यतः कॅल्शियम कार्बोनेटपासून बनलेली असतात, तर हे करेक्ट आहे. पण त्याच्यानंतर जे दिलं आहे की स्निग्ध पदार्थांपासून बनलेली असतात, हे चुकीचं आहे. हाडांच्या आतमधले जो स्पेस असतो किंवा हाडांच्या आतमधली जी पोकळी असते, तर त्याच्यामध्ये स्निग्ध पदार्थ असतात. मात्र हाडं ही काही स्निग्ध पदार्थांनी बनलेली नाही आहेत, त्यामुळे ब विधान आपलं अयोग्य विधान आहे. आपल्याला अयोग्यच विधान शोधायचे. इथं जर ऑप्शनमध्ये बघितलं तर फक्त अ व ब, अ तर आपलं योग्य होतं, त्यामुळे पहिला पर्याय आपला आन्सर नाही आहे. सर्व योग्य आहेत का? तर नाही. आपलं ब विधान हे चुकीचं निघालं आहे, अयोग्य निघालं आहे. चौथा आहे की एकही योग्य नाही, तर असं आहे का? तर अ विधान तर योग्य आहे, म्हणजे आपलं जे करेक्ट आन्सर असणार ते म्हणजे पर्याय क्रमांक 2. फक्त ब व क अयोग्य आहेत, ठीक आहे. आपण क विधान अजून बघितलेलं सुद्धा नाही, पण तरीसुद्धा आपण आपला आन्सर कन्फर्म केला आहे, कारण आपण पर्याय चेक केले. तुमचा वेळ असा सुद्धा वाचू शकतो. एक्झाममध्ये ज्यावेळेस तुम्ही पर्याय बघून आन्सर द्याल किंवा पर्यायामधून ज्यावेळेस ऑप्शन इलिमिनेट करायला शिकाल, त्यावेळेस तुम्हाला अगदी कमी वेळेमध्ये करेक्ट लॉजिकल आन्सर्स मिळतील. तर म्हणून जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा. हा क्वेश्चन आपण अशा पद्धतीने अटेम्प करून भरपूर वेळ ऑलरेडी वाचवला आहे, आपण डायरेक्ट पुढच्या क्वेश्चनकडे जाऊ शकतो. पण आपल्याला क विधान नेमकं अयोग्य का हे पण शोधायचं आहे. क असं दिलं आहे, चेहऱ्याच्या हाडांमध्ये एकूण 18 हाडे व 2 खोबणी असतात. आता खोबणी म्हणजे काय? तर आपल्या जे ज्या ठिकाणी आपले 2 डोळे बसवण्यात आलेत, तर ते खोबणी असं त्याला म्हणतात मराठीमध्ये. तर चेहऱ्याच्या हाडांमध्ये एकूण 18 हाडे असतात असं दिलं आहे, तर चुकीचं आहे. तर चेहऱ्यामध्ये एकूण आपल्या 14 हाडं असतात, ठीक आहे. तर 18 सांगितलं आहे, हे विधान चुकीचं आहे. 14 हाडं आणि 2 खोबणी असतात, ज्याच्यामध्ये आपले 2 डोळे आहेत. तर हे जो काही हाडांबद्दलची सगळी इन्फॉर्मेशन आहे, तर ती तुम्हाला माहितीच पाहिजे, कारण आपल्याला आयोगाने वारंवार याच्यावरती क्वेश्चन्स विचारलेत, ठीक आहे. जर तुम्ही विजन स्टडीचे स्टुडंट असाल, तर तुम्हाला राज्यसेवेच्या विजन स्टडीच्या बायोलॉजीच्या लेक्चर्समध्ये तुम्हाला हा सगळा सिलेबस इन डिटेलमध्ये झाला आहे. मी तुम्हाला फक्त एक रिव्हिजन करून देण्याचं एक काम करतो आहे. तुम्हाला हा सगळा डेटा ऑलरेडी माहिती आहे, तुम्ही फक्त तुमच्या नोट्स चेक करा, ठीक आहे. एक्झामला जाण्यापूर्वी किंवा कुठल्याही एक्झामसाठी प्रिपरेशन करताना सेल्फ प्रिपरेशनमधून बनवलेल्या नोट्स हे तुम्हाला 100% कामी पडतील. त्या तुम्हाला आरामात सगळ्या एक्झाम्स पास करून देतील, ठीक आहे. पुढच्या अशाच इम्पॉर्टंट क्वेश्चनकडे आपण येऊ. खालीलपैकी अयोग्य विधान निवडा. अ आणि ब दोन विधानं दिली. तर आहे भारतीय संविधानामध्ये एकेरी नागरिकत्व संकल्पना हे इंग्लंड देशाकडून समाविष्ट करण्यात आले. तर यस, करेक्ट आहे. भारतीय संविधानामध्ये जे आपण वेगवेगळ्या देशांकडून काही गोष्टी घेतल्यात, तर त्यापैकी एकेरी नागरिकत्व ही संकल्पना आपण इंग्लंडमधून घेतलेली आहे किंवा इंग्लंडच्या संविधानामधून घेतलेली आहे. ब विधान आता बघू. घटनादुरुस्ती पद्धती आयर्लंडकडून घेण्यात आली. तर ब विधान चुकीचं आहे. घटनादुरुस्ती पद्धती आपण आयर्लंडकडून घेतलेली नाही आहे, तर घटनादुरुस्ती पद्धत ही आपण दक्षिण आफ्रिकेकडून घेतलेली आहे, ठीक आहे. तर दक्षिण आफ्रिका हे इथं करेक्ट आन्सर राहील. आयर्लंडकडून आपण मार्गदर्शक तत्वे घेतलेली आहेत, म्हणजे DPSPs आपण आयर्लंडकडून घेतल्यात, मात्र घटनादुरुस्ती हे आपण आयर्लंडकडून घेतलेलं नाही आहे, ठीक आहे. इंग्लंडकडून आपण बऱ्याचशा काही गोष्टी घेतल्या, ज्याच्यामध्ये एकेरी नागरिकत्व तर आहेच,
त्यासोबत आपण जी आपली संसदीय कार्यप्रणाली आहे तर ती सुद्धा आपण इंग्लंडच्याच संविधानामधून घेतलेली आहे. त्यानंतर द्विगृही कार्यपद्धती जी आहे, सोबतच कायदा आपण कसा बनवतो किंवा कायदा बनवण्याची जी पद्धत आहे तर ती सुद्धा आपण इंग्लंडच्याच संविधानाकडून घेतली आहे. ठीक आहे, आपण अमेरिकेकडून सुद्धा बऱ्याचशा गोष्टी घेतल्या, त्याच्यामध्ये मूलभूत हक्क किंवा मूलभूत अधिकार ही संकल्पना आपण अमेरिकेच्या कॉन्स्टिट्यूशनमधून घेतली. संविधानाची प्रस्तावना जी आहे म्हणजे आपलं जे प्रियम्बल आहे तर ते सुद्धा आपण अमेरिकेच्याच संविधानाकडून इन्स्पायर होऊन घेतलेलं आहे. त्यानंतर जपान या देशाकडून आपण मूलभूत कर्तव्य ही संकल्पना घेतली. त्यानंतर ऑस्ट्रेलिया देशाकडून आपण कॉन्करंट लिस्ट घेतली. कॉन्करंट लिस्ट म्हणजे समवर्ती सूची, हे आपण ऑस्ट्रेलियाकडून घेतलं आहे. हे लक्षात ठेवण्यासाठी खूप सोपं आहे. ऑस्ट्रेलिया म्हणलं की कांगारू, आणि कांगारू हे कॉन्करंटशी तुम्ही फक्त लिंक करा तर ऑस्ट्रेलियाकडून आपण कॉन्करंट लिस्ट घेतली आहे. त्यानंतर असंच जर्मनीकडून आपण जे काही आणीबाणीच्या तरतुदी आहेत त्या आपण जर्मनीकडून घेतल्या, तर हे लक्षात राहू शकतं कारण जर्मनी म्हटल्यानंतर हिटलर आणि हिटलर म्हटल्यानंतर तानाशाही म्हणजेच आणीबाणी, तर असं आपण आणीबाणीच्या तरतुदी या जर्मनीकडून घेतल्यात, हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यानंतर आपण बऱ्याचशा अशा गोष्टी ह्या वेगवेगळ्या कॉन्स्टिट्यूशन्समधून घेतल्यात. भरपूर देशांचं आपण कॉन्स्टिट्यूशन बघितले, ते अभ्यासले, त्यानंतर भारतीय संविधान बनवलं आहे. ठीक आहे, माझा तुम्हाला या लेक्चरमधून खूप सोपा क्वेश्चन आहे की भारतीय संविधानाचा उल्लेख हा कोणत्या कोणत्या टोपण नावांनी केला जातो. जर तुम्हाला माहिती असेल तर नक्की कमेंट करून कळवा. जसं की भारतीय संविधानाला बॉरोड कॉन्स्टिट्यूशन म्हणून सुद्धा ओळखलं जातं, म्हणजे आपण इतक्या देशांचा कॉन्स्टिट्यूशनचा अभ्यास केला आहे त्यामुळे आपल्याला बऱ्याचशा देशांकडून आपण काही काही गोष्टी घेतल्या तर तसा उल्लेख आपल्याला बऱ्याचशा टोपण नावांमध्ये दिसतो. ठीक आहे, तर तुम्हाला माहिती असतील तर नक्की कमेंट करून कळवा. पुढचा असाच एक सोपा क्वेश्चन आहे. जिल्हा परिषदेस महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम 1961 अंतर्गत कार्य नमूद करण्यात आली आहेत, खालीलपैकी कोणते कार्यक्षेत्र जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येत नाही. तर आपल्याला इथं जिल्हा परिषदेचे कुठले कुठले कार्य आहेत या जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम 1961 नुसार हे आपल्याला माहिती पाहिजे. हा क्वेश्चन अगदी सोपा आहे आणि तलाठी एक्झाममध्ये ऑलरेडी विचारण्यात आला आहे. गटक लेवलच्या एक्झाममध्ये सुद्धा डायरेक्टली याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतो. तर इथं जे जिल्हा परिषदेची वेगवेगळी कार्य दिली, जसं की पहिला पर्याय आहे की पीक स्पर्धा आयोजित करणे, म्हणजे शेतीचं उत्पन्न वाढावं यासाठी काही पीक स्पर्धा आयोजित करणे हे जिल्हा परिषदेचं कार्य आहे का. त्यानंतर दुसरा पर्याय आहे की प्राथमिक शाळा सुरू करणे व आवश्यक सोयी पुरवणे. तिसरा आहे प्राथमिक आरोग्य केंद्र स्थापन करणे. आणि चौथा आहे वरील सर्व जिल्हा परिषदेची कार्यक्षेत्र आहेत. तर यस, हे सगळेच्या सगळ्याचे तिन्हीच्या तिन्ही जे कार्य दिलेत वरती हे सगळे हे जिल्हा परिषदेच्याच कार्यक्षेत्रामध्ये येतात. पीक स्पर्धा आयोजित करणे, त्यानंतर प्राथमिक शाळा सुरू करणे, आवश्यक सोयीसुविधा पुरवणे, प्राथमिक आरोग्य केंद्र स्थापन करणे, तर ही सगळी कार्य जवळपास 128 कार्य हे जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येतात. ठीक आहे, एकूण 128 कार्यांना किंवा विषयांना जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम 1961 अंतर्गत जिल्हा परिषदेची कार्य म्हणून घोषित करण्यात आलं. त्याच्यामध्ये शेतीविषयक कार्य आहेत, काही समाज कल्याणविषयक आहेत, बालकल्याण, महिला विकास, शिक्षण, आरोग्यविषयक काही कार्य आहेत. त्याच्यामध्ये आपण जर शेतीविषयक बघितलं तर सुधारित वेगवेगळे प्रयोग राबवणे, म्हणजे शेतीचं उत्पन्न वाढावं, शेतकऱ्यांचे श्रम थोडेसे कमी व्हावे, तर यासाठी सुधारित प्रयोग राबवणे हे सुद्धा एक महत्त्वाचं कार्य आहे. पीक स्पर्धा आयोजित करणे, त्यानंतर शेतीचे अवजारे किंवा शेतीसाठी पीक किंवा कीटकनाशके पुरवणे हे सुद्धा जिल्हा परिषदेचंच कार्य आहे. त्यानंतर शेतीतला जो माल आहे किंवा शेतीचं जे उत्पन्न आहे तर ते साठवून ठेवण्यासाठी म्हणून गोदामाची बांधणी करणे हे सुद्धा एक इम्पॉर्टंट काम हे जिल्हा परिषदेचंच आहे. त्यानंतर ठिबक सिंचन योजना राबवणे, त्यानंतर आपण जर समाज कल्याण योजना बघितलं किंवा समाज कल्याण कार्य जर बघितलं तर त्याच्यामध्ये जे मागासवर्गीय आहेत अशांना शिष्यवृत्त्या देणे, त्यांचा शिक्षणाचा स्तर वाढवणे, शाळा त्यांच्यासाठी बनवणे, वसतिगृहांची स्थापना करणे, तर अशी इम्पॉर्टंट काम हे जिल्हा परिषदेला करावी लागतात. ठीक आहे, इवन समाज कल्याणामध्ये असा सुद्धा एक घटक आहे की आंतरजातीय ज्यावेळेस विवाह होतात तर त्या विवाहांचा पुरस्कार समाजामध्ये करणे हे सुद्धा जिल्हा परिषदेचं कार्य आहे. ठीक आहे, म्हणजे जे लव्ह मॅरेज होतात इंटरकास्ट तर त्याच्यामध्ये सुद्धा समाज कल्याणाच्या अंतर्गत हे कार्य ॲड करण्यात आलं आहे की अशा जोडप्यांचं किंवा अशा कपल्सचं कौतुक किंवा त्यांचा सत्कार वगैरे करणं हे सुद्धा कार्य ॲड करण्यात आलं आहे. ठीक आहे, आपण बरेचसे असे कार्य आहेत की जे जिल्हा परिषदेच्या अंतर्गत आपल्याला करावे लागतात. ज्यावेळेस आपण अधिकारी बनू त्यावेळेस आपल्याला एक अंदाजा येऊन जातो की आपल्याला या प्रत्येक क्षेत्रामध्ये कार्य करायचं आहे. जसं की तुम्हाला
इमारती, दळणवळण किंवा तिथलचे जे पाटबंधारे आहेत, तर त्या क्षेत्रामध्ये सुद्धा कार्य करावं लागतं. म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसाठी तुम्हाला काम करावं लागतं. त्याच्यामध्ये ग्रामीण भागातले रस्ते दुरुस्ती करणं किंवा बांधणं, उद्यानं, बाग बांधणे, त्याच्यानंतर तिथलच्या ज्या काही जिल्हा परिषदेच्या इमारती असतात तर त्या स्थापन करणे, पाणी पुरवठ्याचं नियोजन करणं, किंवा छोटे छोटे बंधारे तयार करणं. मग आता असे बंधारे की ज्याची कॅपॅसिटी 250 हेक्टरपर्यंत असेल, म्हणजे 250 हेक्टर जमीन ही त्या बंधाऱ्याच्या पाण्यातून सिंचित करता येईल, तर अशी आपल्याला उपाययोजना करता येईल असं या जिल्हा परिषदेच्या कार्यांमध्ये सांगितलं आहे. ठीक आहे, तर हे सगळं कार्य किंवा ही सगळी कामं आपल्याला भविष्यात अधिकारी म्हणून करायचे असतात, तर म्हणून थोडंसं या कार्यक्षेत्रांवरती सुद्धा लक्ष द्या. पुढचा असाच एक सोपा क्वेश्चन आहे, पंचायत राज योजनेतील घटकांचा योग्य चढता क्रम लावा. म्हणजे इथं आपल्याला पंचायत राज आपली जी काही पूर्ण सिस्टीम आहे तर ती चढत्या क्रमाने लावायचं आहे. सगळ्यात जे छोटा स्तर आहे किंवा सगळ्यात खालचा जो स्तर आहे तो आहे ग्रामपंचायत, त्यानंतर पंचायत समिती, त्याच्यानंतरवरती आहे जिल्हा परिषद आणि सगळ्यात वरती आहे राज्य शासन. म्हणजे इथं जे आन्सर राहील ते म्हणजे पर्याय क्रमांक 1, ग्रामपंचायत सगळ्यात खाली, त्यानंतर पंचायत समिती, त्याच्यावरती आहे जिल्हा परिषद आणि त्याच्यावरती राज्य शासन. ठीक आहे, तर हा आपला पंचायत राज योजनेचा घटकांचा एक क्रम आहे जो तुम्हाला पाठच करायचा आहे. पुढचा एक असाच सिंपल क्वेश्चन, खालीलपैकी योग्य विधाने शोधा. अ आणि ब असे दोन विधानं दिलीत. अगेन सायन्सशी संबंधित हा क्वेश्चन आहे. शैवाल स्वयंपोषी असतात ज्यांचे उदाहरण म्हणजे क्लोरेला, स्पायरोगायरा आणि पेनिसिलियम. तर शेवाळाची काही उदाहरणं दिलीत आणि असं सांगितले की शेवाळ हे स्वयंपोषी असतात. तर खरं हे शेवाळ हे स्वयंपोषी असतात कारण त्यांच्यामध्ये हरितद्रव्य असतात आणि त्याची उदाहरणं म्हणजे क्लोरेला हे सुद्धा एक शेवाळ आहे, त्यानंतर स्पायरोगायरा सुद्धा एक शेवाळ आहे, पण पेनिसिलियम जे दिलं आहे ना तर ते शेवाळ नाही आहे, तर ते कवकचा एक टाईप आहे. कवक असे पांढऱ्या आणि करड्या रंगाच्या जाळीदार धाग्यांच्या पेशींनी बनलेले असतात ज्याच्यामध्ये स्वतःचं अन्न स्वतः बनवण्याची क्षमता नसते, तर त्याचं उदाहरण आहे ते म्हणजे पेनिसिलियम. म्हणजे जे ब विधान आहे ते सुद्धा योग्य आहे आणि बचं एक्झाम्पल दिले ते म्हणजे पेनिसिलियम हे असाठी दिलं आहे, त्यामुळं अ विधान अयोग्य आहे. आपल्याला योग्य विधान शोधायचं होतं तर फक्त ब विधान आपलं योग्य आहे. कवकचे जर तुम्ही अदर एक्झाम्पल्स बघितले तर त्याच्यामध्ये लाईक म्युकर येईल, त्यानंतर त्याच्यात रॅझोपस हे सुद्धा येईल, त्यानंतर पेनिसिलियम हे सुद्धा एक कवक आहे ज्याला स्वतःचं अन्न स्वतः तयार करता येत नाही कारण त्याच्या पेशी या पांढऱ्या आणि करड्या रंगाच्या असतात, त्याच्यामध्ये कुठलंही हरितद्रव्य नसतं. ठीक आहे, त्यानंतर हे जे कवक असतात ना तर ते शुगरयुक्त जे काही पदार्थ असतात म्हणजे शर्करायुक्त पदार्थ तर त्याच्यावरती वाढतात, हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. ठीक आहे, शेवाळचं जर आपण अजून एक एक्झाम्पल बघितलं तर ते आहे उल्वा, तर उल्वासुद्धा एक शेवाळचाच टाईप आहे, हे तुम्ही इथे लक्षात ठेवू शकता. तर आपलं या क्वेश्चनचं आन्सर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 2. ठीक आहे, तर आजच्या लेक्चरमध्ये आपण खूप क्वालिटी असे क्वेश्चन्स बघितले, प्रत्येक विषयाशी संबंधित काही क्वेश्चन्स होते. आपण अशाच पद्धतीने रिव्हिजन करत राहू म्हणजे तुम्हाला येणाऱ्या एक्झाममध्ये जास्त ताण येणार नाही, प्रेशर येणार नाही आणि आपण सहजपणे अभ्यास करतो आहे म्हणजे तुम्ही रिव्हिजनसुद्धा करताय. ठीक आहे, तर ही सिरीज तुम्हाला कशी वाटते हे नक्की कमेंट करून कळवा. जाता आता एक आणखीन एक सोपा क्वेश्चन जो तुम्हाला होमवर्कसाठी द्यायचा आहे तो असा आहे, रोहित 340 किलोमीटर अंतर 8 तासात गेला, येताना हे अंतर त्याला 5 तासात पूर्ण करायचं आहे, तर त्याला वेग हा कितीनी वाढवावा लागेल. तर अगदी सोपा क्वेश्चन आहे, रोहित 340 किलोमीटर 8 तासांमध्ये जातो आहे, त्याला येताना हेच अंतर 5 तासांमध्ये पूर्ण करायचं आहे, तर त्याला स्पीड कितीनी वाढवावी लागेल असं सिम्पल क्वेश्चन विचारलेलं आहे. तुम्ही नक्कीच असं आन्सर करू शकता, तुम्ही सगळे प्रॅक्टिसमध्ये आहात, तुम्ही सगळे फ्लोमध्ये आहात, तर हा क्वेश्चन तुम्हाला इझिली जमेल. क्वेश्चन झाल्या झाल्या क्वेश्चन सॉल्व्ह केल्या गेल्या लगेचच कमेंट करून आम्हाला आन्सर कळवा, म्हणजे त्यातून आम्हाला सुद्धा कळेल की हे सगळे आम्ही क्वेश्चन जे घेतो आहे हे नक्कीच कुठंतरी हेल्पफुल ठरत आहेत. ठीक आहे, आणि अगेन जे विद्यार्थी राज्यसेवा 2020 एक्झामसाठी प्रिपरेशन करत आहेत तर अशाने थोडासा वेट करा, आम्ही लवकरच नवीन बॅचबद्दलची अनाउन्समेंट करू ज्यामध्ये तुम्हाला पूर्ण बॅचचं स्ट्रक्चर कळेल, एक टाईम टेबल कळेल आणि त्यानुसार तुम्ही प्रत्येक लेक्चर बघू शकाल. ठीक आहे, ही सगळी अनाउन्समेंट केली जाईल. जे विद्यार्थी इवन सध्यासुद्धा विजन स्टडीवरती आहेत, राज्यसेवा 2019 बॅचमध्ये होते, ते सुद्धा त्यांचं ॲडमिशन रिन्यू करू शकता, त्यांनासुद्धा आम्ही खास सवलत देऊच. त्याच्यामध्ये त्यांनासुद्धा एक टाईम टेबल दिलं जाईल आणि त्या टाईम टेबलनुसार व्यवस्थितपणे सगळे लेक्चर्स हे त्यांना मिळत राहतील. ठीक आहे, जर तुम्हाला काही शंका असतील, काही क्वेरीज असतील, काही डाऊट्स असतील तर ते तुम्ही आम्हाला vijanjovijob@gmail.com या आमच्या ऑफिशियल ईमेल आय डीवरती मेल करून कळवू शकता. आणि विजन स्टडीच्या बॅचच्या संदर्भात आम्ही लवकरच अनाउन्समेंट करू, प्रॉबब्ली
10 मेच्या आधी विजन स्टडीवरती नवीन बॅच सुरू होईल, ठीक आहे? आणि हा एक मोटिवेशनल कोट तुम्हा सगळ्यांसाठी, विनिंग इज नॉट अ प्रोसेस, इट इज अ हॅबिट, कल्टिवेट इट. तर खूप छान असा एक मोटिवेशनल कोट जो नक्कीच तुमच्यामध्ये जिंकण्याबद्दलची संकल्पना बदलून टाकेल. विनिंग इज नॉट अ प्रोसेस, इट इज अ हॅबिट, ही एक सवय आहे जे तुम्ही लगेचच कल्टिवेट करायला सुरुवात करा, ठीक आहे? तर भेटूया आपण दैनिक मराठीच्या 8व्या सेशनमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा, आनंदी राहा आणि आईवडिलांची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.